स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कोमलक मी मराठी स्वाक्षरी मराठी उपक्रम मराठी भाषा गौरव दिनी मनसेचा उपक्रम. दीपक भिंगारदिवे यांच्या मृत्यूची चौकशी करून गुन्हे दाखल करा आरपीआयची मागणी. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. आडेगाव येथील कनिष्ठ अभियंत्याला लाच स्वीकारताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. विशालगडावरील दर्ग्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा. वर्क ऑर्डर नसल्यानं रस्त्याचं काम थांबवा तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांची मागणी. विविध मागण्यांसाठी कामगारांचं सीडब्ल्यूसी कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण. वैद्यकीय शिक्षणात सवलत मिळावी सेवक बांधकाम आणि श्रमिक कामगार संघटनेची मागणी. ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं परभणीत मंडल यात्रा. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. 27 फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांच्या नेतृत्वाखाली मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी या कार्यक्रमाचं आयोजन खोपोलीमध्ये करण्यात आलं होतं. उपजिल्हा अध्यक्ष सचिन कर्णुक यांच्या हस्ते स्वाक्षरी फलकाचं अनावरण करण्यात आलं. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम खोपोलीत पार पडला. यावेळी चिमुकल्यांपासून ते अगदी वयोवृद्ध नागरिकांपर्यंत तसंच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेविषयी असलेलं प्रेम स्वाक्षरी करत व्यक्त केलंय. मनसेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केलंय. यावेळी शहर संघटक हुसेन शेख, उपाध्यक्ष निखिल गुरव, मितेश खाडे, अविनाश देशमुख, विभाग अध्यक्ष नितीन सुतक, सतीश येरुणकर, प्रसिद्धी प्रमुख धनंजय अमृते, प्रकाश बावनकर, सुनील मिंडे, शानवाज शेख, मनसेचे अन्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आणि गेले अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्र निवासी वर्धमान यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून आपण सांगतो. गेले अनेक वर्ष कोकणी शहरामधून मराठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं आणि त्याचंच आज या ठिकाणी कोकणी शहराच्या वतीने कोकणीच्या मध्यस्थानी या ठिकाणी आज कार्यक्रम होतो. त्या अनुषंगाने मराठी भाषेचा व्यास न म्हणताना त्याला मराठी भाषा ही प्रामुख्याने अंमलात आणताना आपली माणसं कुठेतरी कमी पडतात ते प्रामुख्याने दिसायला लागतं. गेले अनेक वर्ष आपण बघतोय व्यापार बाजारपेठा मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट असेल इतर या सगळ्यांमध्ये हिंदी भाषिकांचं प्रमाण वाढत चालल्या कारणाने आपली लोक देखील त्यांच्याशी संवाद साधताना मराठी भाषेने साधायला लागली आणि याचाच परिणाम म्हणून मराठी भाषेचा व्यास व्हायला सुरुवात झाली. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. कल्याण पूर्वेतील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते दीपक भिंगारदिवे यांचा कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे मृत्यू झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेत निवेदन दिलंय. यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, दयाल बहादुरे, भीमराव डोळस, महादेव रायभोळे, संतोष जाधव, संग्राम मोरे, गणेश कांबळे, महादेव भिसे, कुमार कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दीपक भिंगारदिवे यांच्या मुलाला शुक्रवारी रात्री कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे नेलं असता त्यांची चौकशी करण्यासाठी दीपक भिंगारदिवे पोलीस स्टेशन येथे त्यांच्या दुसऱ्या मुलासोबत गेले होते. त्यावेळी सिव्हिल ड्रेसमधील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कानशिलात मारली आणि लॉकअप रूमकडे फरफटत नेलं असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांच्या मुलानं सांगितलं असल्यानं दीपक भिंगारदिवे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अप्पर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने आज माननीय अप्पर पोलीस आयुक्त यांना आपण निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आपण म्हटलं आहे दीपक भिंगारदिवे यांचा 24 फेब्रुवारी रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूबाबत पोलिसांचे वेगवेगळे तर्कवितर्क आहेत. परंतु दीपक भिंगारदिवेसोबत त्यांचा मुलगा होता त्याच्या मुलाच्या समोर पोलिसांनी त्यांच्या कानशिलात मारलेली आहे आणि मारूनच थांबले नाहीत तर त्यांना फरफटत लॉकअपच्या दिशेने घेऊन त्या ठिकाणी गेले असता अवघ्या 10 मिनिटातच त्यांचा मृत्यू होतो आहे. ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही याचा निषेध करतोय. अशोक कांबळे,
संवाद मराठी लाईव्ह कल्याण। महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता विभागातील मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांना नवा मोठा भागात अतिक्रमणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महानगरपालिकेअंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तास कामबंद आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली आहेत। महानगरपालिकेअंतर्गत मुख्य स्वच्छता निरीक्षक गायकवाड हे मंगळवारी सकाळी एका दुकानासमोरील पानटपरी हटवण्यासाठी पथकासह गेले होते। त्यावेळी अतिक्रमणकर्त्याने गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली, तसंच पोटात धक्काबुक्की करत त्या अतिक्रमणकर्त्यासह सहकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्यानं संतप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजावर तात्काळ बहिष्कार टाकून महापालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आहेत। संबंधित आरोपीस आणि अन्य सहकाऱ्यास 24 तासाच्या आत अटक करावी अशी मागणी या निदर्शनकर्त्यांनी केली आहे। मी संध्याकाळी म्हणजे ड्युटी वेळेमध्ये एक प्रतिनिधी पाठवून त्यांना सांगितलं की बाबा ही याची तक्रार आलेली, तुम्ही तुमची उचलून घ्या, तुम्हाला 2 दिवस टाइम देतो, सोमवारपर्यंत तुम्हाला वेळ देतो। सोमवारी त्यांनी हे नाही केली, टपरी उचलली नाही। मग अग्रवालने काल रितसर लेखी तक्रार दिली, त्याच्यानुसार आम्ही आमच्या सर्व टीमसहित सदरील टपरी काढायला नवा मोंढा येथे गेलो। टपरी काढली, जप्त करून अंत्यवेळेस उडाणपुलाजवळ समद हॉस्पिटलच्या समोर रामा रेंगे, त्यांचा मुलगा अक्षय रेंगे व शिंदे आणि असे म्हणजे 4-5 जणांनी गाड्या अडवून, ट्रॅक्टर अडवून, काही न बोलता, काही न हे करता डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सरकारी कामात अडथळा केला। त्यांना मी सांगू लागलो की आम्ही टपरी घेऊन चाललो, तुमची काही टपरी आम्ही विकणार नाहीत, काही हे करणार आहेत, नॉमिनल फाईन भरून आम्ही सोडणार आहे। तरी त्यांनी एकसुद्धा ऐकलं नाही, डायरेक्ट 5 जणांनी मारहाण करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर रितसर कोतवाली पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सर्व कर्मचारी सर्वांच्या उपस्थितीत आम्ही गुन्हा दाखल केला। राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी। देवळी तालुक्यातील अडेगाव येथील 33 KV वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे यांना लाचलुचपत विभागाने 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। गवळी येथील तक्रारदार शेतकरी यांच्या शेतामध्ये कॅनलवरून ओलिताकरिता पाणी घेण्यासाठी शेतात लवकर विद्युत मीटर लावण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यानं 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। या तक्रारीवरून पोलिसांनी वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे यांना रंगेहात अटक केलंय। शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास जनतेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्याचं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप थडवे यांनी केली आहे। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। कोल्हापुरातील विशाळगड येथे काही समाजकंटकांनी विशाळगडावरील हजरत मलिक रेहान दर्ग्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला। याची चौकशी होऊन संबंधित समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडवणं, शांतता बिघडवणं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भविष्यामध्ये अशा असामाजिक घटना घडणार नाही यासाठी गांभीर्यानं विचार करून मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरजचे प्रांत समीर शिंगटे यांना देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख, विजय बल्लारी, गणेश कांबळे, समीर शेख, सात गवंडी आणि नासिर शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका शाहूवाडी येथे विशाळगड दर्ग्यामध्ये जे विटंबना करण्याचं जे प्रकार केलेला आहे, ते सामाजिक असामाजिक पकवानी त्याबद्दल मोर्चेचे प्रा यांना समक्ष भेटून झाल्या प्रकारचा सविस्तर माहिती दिलेली आहे। संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे। संविधानामुळे प्रत्येक जाती धर्माला आपापल्या धर्माचा अनुकरण करण्याचा अधिकार आहे, अनुमत करण्याचा कुणालाही अधिकार नाही। तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली। बातमीपत्रात घेऊ एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी।
सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12 72-76-47-34। आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा होत असतानाच सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेलमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी एक विशेष सभा घेण्यात आली जी मराठीत होती। महाराष्ट्राचा समृद्ध वारसा दाखवणं आणि मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देणं हा मराठी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे। सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेलमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराच्या प्रार्थना आणि मराठीतील शास्त्र वचनानं झाली। यावेळी पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या खास नृत्यानं कार्यक्रमाची चुणूक दाखवली। प्रतिज्ञा, देशभक्तीपर गीत, शालेय गीत आणि राष्ट्रगीतानं उत्सवाची सांगता झाली। मनोज भिंगारडे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई। पेण तालुक्यातील आंबेघर ग्रामपंचायत हद्दीतील गणपतवाडी येथे डोंगरी विकास योजनेअंतर्गत गणपतवाडी ते बायपास मार्गे जाणारा गावातील रस्ता बनवण्यात येतोय। परंतु या विकास कामाची प्रशासकीय मान्यता प्रस्तावित असली तरी या कामाला वर्क ऑर्डर नसल्यानं हे काम थांबवण्यात यावं किंवा वर्क ऑर्डर घेऊन या रस्त्याचं काम करावं अशी मागणी माजी सरपंच आणि शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार वानकवळे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे। गणपतीवाडी येथे होणारा अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता वर्क ऑर्डर नसताना करण्यात येतोय। हे काम खासगी पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप शिंदेगडाचे पेण तालुका प्रमुख तुषार वानकवळे यांनी केलाय। राईट, वर्क ऑर्डर घेऊनच हे काम करावं, अन्यथा हे काम बांधकाम विभागानं थांबावं असा इशारा वानकवळे यांनी दिला आहे। आज आपण गणपतीवाडी गावामध्ये आहोत। आज आपण या ज्या रस्त्यावर उभे आहोत हा गणपतीवाडी गावातून ते बायपासपर्यंत जाणारा रस्ता आहे। याच्यावरती याच्या आधी जिल्हा परिषदेमार्फत, ग्रामपंचायतीमार्फत 3-4 वेळा निधी पडलेला आहे। हा काम आहे जो त्याच्यावरती आता इथे काम चालू आहे, खाजगीरित्या हा काम चालू आहे। किरण मांधणकर, संवाद मराठी, लाईव्ह, पेण। उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कार्यरत असणाऱ्या पोलारिस लॉजिस्टिक पार्क कंपनीनं येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। कामगारांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्यानं हुकुमशाही पद्धतीनं कामगारांवर अन्याय करणाऱ्या पोलारिस पॉलिस्टिक पार्क कंपनी प्रशासनाविरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। विठ्ठल ममताबादे, संवाद मराठी, लाईव्ह, उरण। इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून श्रमिक कष्टकरी बांधव कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत होत असून यामुळे बांधकाम कामगारांची मुलं सुद्धा उच्च आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत असल्यानं याबाबत महाराष्ट्र शासनाचे आभार मागण्यासाठी तसंच श्रमिक कामगारांच्या मुलांना देखील शिक्षणात सवलत मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांनी संघटनेद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलंय। या निवेदनाद्वारे श्रमिक बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यानं दिवसभरात काम केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना एक वेळेचं जेवण मिळण्यासाठी चूल पेटली जाते। अशा खडतर परिस्थितीत मुलांना उच्च आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। नर्सिंग कोर्सेस, डी फार्मसी, बी फार्मसी ही 1 लाख रुपयेपर्यंत समाविष्ट करून मुलांचं वैद्यकीय शिक्षण घेण्यास येणाऱ्या आर्थिक अडथळा दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। सेवक संघटित बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने आज आम्ही बांधकाम कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले की मेडिकलसाठी जे आता त्यांची निधी आहे तो कमी प्रमाणात आहे, पण आता याच्यानंतर जे थोडा वाढीव मिळावा त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यासाठी आयुक्तांनी पण आम्हाला होकार दिलेला आहे की ते आज त्या ते निवेदन पाठवून देऊ आणि तुमच्या मागण्या पूर्ण करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। रोहित मुल्ला, संवाद मराठी, लाईव्ह, सांगली। ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, जनगणनेसाठी महाराष्ट्र शासनानं अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, ओबीसींचं संपूर्ण आरक्षण कायम ठेवावं अशा अनेक मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जनजागृती आणि एकजुटीसाठी मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे। बाटी आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासावी आणि मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्या अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्यात। यासाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं ओबीसींच्या जनजागृती आणि एकजुटीसाठी मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे।
ही मंडल यात्रा 3 दिवस परभणी जिल्ह्यात गावोगावी जाऊन ओबीसींचं प्रबोधन करणार आहे. या यात्रेत परभणीतील विविध पक्षांचे ओबीसी समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले. आज या ठिकाणाहून मंडल यात्रा काढण्याचं कारण की आज देशामध्ये जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आरक्षणाच्या विरोधात आहे. तर आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं हे आरक्षण अनेक दिवसापासून दिलेलं जे आहे त्याच्यामध्ये कमी करण्याचं काम शासनाच्या वतीनं केंद्र शासनाच्या वतीनं चालू आहे. याला विरोध म्हणून ही मंडळ यात्रा परभणी जिल्ह्यामध्ये कंटिन्यू 3 दिवस जनजागृतीच्या निमित्तानं ही यात्रा होणार आहे. राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.